रोटेशनल मोशन किंवा रिजिड बॉडी डायनॅमिक्स फंडामेंटल नॅचरल फिनॉमिनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते, एकतर रेस्टमध्ये नाहीतर मोशनमध्ये. बॉडी जेव्हा स्वतःची लिनियर आणि अँग्युलर पोझिशन चेंज करत नाही तेव्हा त्या बॉडीला रेस्टवर आहे असं म्हणतात. तर बॉडी जेव्हा स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करते तेव्हा त्या बॉडीला मोशनमध्ये आहे असं म्हणतात. जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन म्हणजे एक्स वाय झेड कॉर्डिनेट्स चेंज करत असेल तर बॉडी लिनियर मोशनमध्ये असते, आणि जर बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन म्हणजे अँगल चेंज करत असेल तर ती अँग्युलर मोशनमध्ये असते. लिनियर मोशन असो किंवा अँग्युलर मोशनमध्ये असो बॉडीच्या मोशनसाठी टाईम लागतोच लागतो. लिनियर मोशनमध्ये रेस्टमधल्या बॉडीला मूव्ह करायचं असेल तर किती डिफिकल्ट जातं जेवढं त्याचं लिनियर मास असेल. सिमिलरली अँग्युलर मोशनमध्ये बॉडी रेस्टमध्ये असेल तर बॉडीला रोटेट करण्यासाठी किती डिफिकल्ट जातं त्या बॉडीच्या अँग्युलर मास एवढं, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं. लिनियर मास एक एम असते तर अँग्युलर मास आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर असते. त्या अँग्युलर मासला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात आणि या केला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. ते आपण पुढे बघूया. लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्टन्स असतो आणि लिनियर डिस्टन्स अपॉन टाईम लिनियर स्पीड होते. तर अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्टन्स असतं आणि अँग्युलर डिस्टन्स डिवाइड बाय टाईम अँग्युलर स्पीड होते. लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट तर अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. सिमिलरली लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम अँग्युलर वेलॉसिटी होते. लिनियर मोशनला ट्रान्सलेशनल मोशनही म्हणतात आणि अँग्युलर मोशनला रोटेशनल मोशनही म्हणतात. प्रोडक्ट ऑफ लिनियर मास अँड लिनियर वेलॉसिटी इज कॉल्ड एज लिनियर मोमेंटम, तर प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. जर लिनियर वेलॉसिटी चेंज होत असेल तर लिनियर ॲक्सलरेशन असतं आणि लिनियर मोमेंटम चेंज होत असेल तर लिनियर फोर्स असतो. सिमिलरली जर अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन असतं आणि जर अँग्युलर मोमेंटम चेंज होत असेल तर अँग्युलर फोर्स असतो. जर समजा टी एवढ्या टाईममध्ये व्ही टू मायनस व्ही वन एवढी लिनियर वेलॉसिटी चेंज होईल तर एका सेकंदमध्ये किती लिनियर वेलॉसिटी चेंज होते त्याला लिनियर ॲक्सलरेशन म्हणतात. आणि टी एवढ्या टाईममध्ये पी टू मायनस पी वन एवढ्या लिनियर मोमेंटम चेंज होत असेल तर एका सेकंदमध्ये किती लिनियर मोमेंटम चेंज होतं त्याला लिनियर फोर्स म्हणतात. सिमिलरली टी एवढ्या टाईममध्ये वेक्टर ओमेगा टू मायनस वेक्टर ओमेगा वन एवढं अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल तर एका सेकंदमध्ये किती अँग्युलर वेलॉसिटी चेंज होते त्याला अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणतात. आणि टी एवढ्या टाईममध्ये वेक्टर एल टू मायनस वेक्टर एल वन एवढं अँग्युलर मोमेंटम चेंज होत असेल तर एका सेकंदमध्ये किती अँग्युलर मोमेंटम चेंज होते त्याला अँग्युलर फोर्स म्हणतात, म्हणजे टॉर्क. आपल्याला वन डीमध्ये माहिती आहे की जर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तर आपण ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू एस बाय टी इज इक्वल टू यू प्लस व्ही बाय टू, एस एन इज इक्वल टू यू प्लस ए बाय टू इंटू टू एन मायनस वन, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, एस इज इक्वल टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. हे सात इक्वेशन्स यूज करतो जेव्हा ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तेव्हा. सिमिलरली रोटेशनल किंवा अँग्युलर मोशनमध्ये जर अँग्युलर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तर अल्फा इज इक्वल टू ओमेगा टू मायनस ओमेगा वन बाय टी, ओमेगा ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल अँगल डिवाइड बाय टोटल टाइम इज इक्वल टू ओमेगा वन प्लस ओमेगा टू बाय टू, थीटा एन इज इक्वल टू ओमेगा वन प्लस अल्फा बाय टू इंटू टू एन मायनस वन, ओमेगा टू इज इक्वल टू ओमेगा वन प्लस अल्फा टी, थीटा इज इक्वल टू ओमेगा वन टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, थीटा इज इक्वल टू ओमेगा टू टी मायनस हाफ अल्फा टी स्क्वेअर, ओमेगा टू स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा वन स्क्वेअर प्लस टू अल्फा थीटा. हे सात इक्वेशन्स आपण यूज करू शकतो. जर लिनियर मास कॉन्स्टंट असेल तर एफ इजकोड एम ए यूज करायचं आणि अँग्युलर मास कॉन्स्टंट असेल तर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट असेल तर टो इजकोड टू आय अल्फा यूज करायचं. आपल्याला माहित आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम एन एल एम चॅप्टरमध्ये आहे आणि तो काय म्हणतो, जर कोणत्याही बॉडीवर नेट एक्सटर्नल फोर्स लागत नसेल तर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. प्रूफ फार छोटा आहे. जर आपण या एफच्या जागी झिरो ठेवलं तर पी वन इज इक्वल टू पी टू होते, म्हणजे टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. आणि आपण ही कन्सेप्ट यूज करू शकतो की एम वन व्ही वन इज इक्वल टू एम टू व्ही टू. सिमिलरली जर कोणत्याही रोटेटिंग बॉडीवर नेट एक्सटर्नल टॉर्क लागत नसेल तर, जसं आपली अर्थ संचाभोवती गोल फिरते तर अर्थवर कोणताही टॉर्क लागत नाही, जर कोणत्याही रोटेटिंग बॉडीवर नेट टॉर्क लागत नसेल तर या टूच्या जागी झिरो ठेवा, एल वन इज इक्वल टू एल टू होते, म्हणजे टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल अँग्युलर मोमेंटम. याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, म्हणजे आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू. लिनियर मोशनमध्ये लिनियर कायनेटिक एनर्जी असते हाफ एम व्ही स्क्वेअर, तर अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर कायनेटिक एनर्जी असते हाफ आय ओमेगा स्क्वेअर.
लिनियर मोशन मध्ये लिनियर पोटेंशियल एनर्जी तेवढी असते जेवढा आपण वर्क करतो आणि वर्क काढता वेळेस आपण डॉट प्रोडक्ट ऑफ लिनियर फोर्स अँड लिनियर डिस्प्लेसमेंट घेतो जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर, आणि जर फोर्स कॉन्स्टंट नसेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डीएस. सिमिलरली अँग्युलर मोशन मध्ये अँग्युलर पोटेंशियल एनर्जी कशी काढायची, अँग्युलर वर्क करून. अँग्युलर वर्क म्हणजे डॉट प्रोडक्ट ऑफ अँग्युलर फोर्स अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर टॉर्क कॉन्स्टंट असेल तर. पण जर टॉर्क कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन ऑफ टू डॉट डी थीटा वापरायचं. आता आपला हा रोटेशनल मोशन हा चॅप्टर टोटली या अँग्युलर मास म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया या कन्सेप्टभोवती फिरणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं, एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर तिला रोटेट करू घालण्यासाठी किती डिफिकल्ट जातं त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात त्या वस्तूचा. जर आपल्याकडे एम एवढं पॉईंट मास आहे जे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आर एवढ्या डिस्टन्सवर आहे तर त्याला गोल फिरवायचं असेल तर किती डिफिकल्ट जातं त्या पॉईंट मासच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पॉइंट मास आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असते. एस आय युनिट के जी मीटर स्क्वेअर. इट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. के जी वरून एम वन आणि मीटर स्क्वेअरवरून एल टू असे आपल्याला एम वन एल टू डायमेन्शन्स लिहिता येतात मोमेंट ऑफ इनर्शियाचे. तर आपण पाहिलं पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम एवढ्या पॉईंट मासचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आर एवढ्या डिस्टन्सवर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येते आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया कधी चार गोष्टींवर डिपेंड असते. नंबर वन मास. मास जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, मास कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. नंबर टू डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मास जेवढं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर असेल तेवढं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, आणि मास जेवढा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. नंबर तीन ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन मासपासून जेवढं दूर असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन जेवढं मासच्या जवळ असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. आणि लास्ट म्हणजे चौथा पॉईंट इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस. ॲक्सिसचं इन्क्लिनेशन असं असलं पाहिजे की जास्तीत जास्त मास ॲक्सिसपासून दूर असला पाहिजे तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. आणि जर ॲक्सिसचं इन्क्लिनेशन असं असेल की मास ॲक्सिसच्या जवळजवळ असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येतो. तर मोमेंट ऑफ इनर्शियाला अफेक्ट करणारे चार पॉईंट्स म्हणजे मास, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. मोर मास मोर मोमेंट ऑफ इनर्शिया. इफ मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस मोर मोमेंट ऑफ इनर्शिया. ॲक्सिस इज सच दॅट मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस मोर द मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस इज सच दॅट मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे देन द मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी मोर. जास्त मास असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, ॲक्सिसपासून दूर मास असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, ॲक्सिस सेंटर ऑफ मासपासून जेवढं दूर असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, आणि ॲक्सिस असा इन्क्लाइन असला पाहिजे की तिथून मास दूर दूर असलं पाहिजे तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. आपण पाहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉईंट मास आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर महत्त्वाचं होतं. त्यानंतर आपण बघूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी आर्बिट्ररी बॉडी, कोणत्याही शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती जर काढायचा असेल तर त्या बॉडीवरचा छोटासा इलिमेंट घ्यायचा, छोटासा इलिमेंट म्हणजे छोटासा मास डीएम घ्यायचं, त्या छोट्याशा मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. म्हणजे ॲक्सिसपासून आर एवढ्या डिस्टन्सवर छोटंसं डीएम एवढं मास घेतलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया छोटासा डी आय येतो जो की डी एम आर स्क्वेअर असतो. आणि त्या डी आयचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर त्या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आय किंवा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एम आर स्क्वेअर. त्यानंतर आपण पाहूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम ऑफ पॉईंट मासेस. खूप सारे पॉईंट मासेस असतील तर काय करूया. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून आर वन एवढ्या डिस्टन्सवर एम वन आहे, आर टू एवढ्या डिस्टन्सवर एम टू आहे आणि आर थ्री एवढ्या डिस्टन्सवर एम थ्री आहे. तर या तिघांनाही जर आपल्याला फिरवायचं असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती तर किती डिफिकल्ट जातं किंवा या तिघांचं म्हणजे नेट मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतं. आन्सर इज आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया एक स्केलर आहे तर ते स्केलर ॲडिशनची लॉ फॉलो करते. वेअर आय वन इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर, आय टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर अँड आय थ्री इज इक्वल टू एम थ्री आर थ्री स्क्वेअर. आता एक महत्त्वाची कन्सेप्ट बघूया, त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. नाव रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन काय असते, कोणत्याही बॉडीचा कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती आय एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया येण्यासाठी त्या बॉडीच्या मास एवढंच पॉईंट मास ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर ठेवायचं जेणेकरून सेम मोमेंट ऑफ इनर्शिया आला पाहिजे. त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इज अ डिस्टन्स ॲट विच अ पॉईंट मास इक्वल टू होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज टू बी केप्ट
इन ऑर्डर टू ऑप्टेन सेम मोमेंट ऑफ इनर्शिया एज दैट ऑफ बॉडी. बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढंच मोमेंट ऑफ इनर्शिया येण्यासाठी बॉडीचा मास एवढाच पॉइंट मास ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवर ठेवायचा जेणेकरून बॉडी एवढ्याच मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आला पाहिजे. त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, देअरफोर के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय बाय एम. आता रोटेशनल मोशन या चॅप्टरमध्ये अत्यंत महत्त्वाचे दोन लॉज म्हणजे पॅरलल ॲक्सिस थिअरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय म्हणतो? कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती हा नेहमी सेंटर वाल्या ॲक्सिसपेक्षा जास्तच असतो, म्हणजे आय ओ आय सी पेक्षा जास्तच असतो. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती सेंटरवाल्या ॲक्सिसपेक्षा जास्तच असतो, म्हणजे आय ओ आय सी पेक्षा जास्तच असतो. कितीने? एम एच स्क्वेअरने. म्हणजे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, वेअर एम इज अ मास ऑफ अ बॉडी अँड एच इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिसेस. ओके, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, वेअर आय सी इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड पॅरल टू गिवन ॲक्सिस, अँड एम इज अ मास ऑफ बॉडी अँड एच इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिसेस. देअरफोर आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ म्हणजे कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती, आय सी म्हणजे त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर ऑफ मासमधून गेलेल्या ॲक्सिसच्या भोवती जी आधीच्या ॲक्सिसला पॅरल असली पाहिजे. एम म्हणजे पूर्ण बॉडीचं मास आणि एच म्हणजे दोन पॅरल ॲक्सिसच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. आता बघूया परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम म्हणजे काय असते? कोणत्याही बॉडीचा प्लेन लॅमिना घ्यायचा, कोणत्याही बॉडीचा प्लेन लॅमिना घ्यायचा, त्या प्लेन लॅमिनावर दोन परपेंडिक्युलर ॲक्सिसेस ठेवायचे. एका ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आणि दुसऱ्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय असेल तर आपल्याला असं म्हणता येतं की त्या दोन्ही ॲक्सिसेसला एक परपेंडिक्युलर ॲक्सिस काढायचा जो त्या प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर असला पाहिजे आणि त्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल त्या बॉडीचा? आय झेड असेल. आणि असं असेल तर आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड येतं. आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड. नेहमी लक्षात ठेवा आय एक्स आणि आय वाय हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर ॲक्सिसेस आहेत जे त्या प्लेन लॅमिनावर आहेत आणि आय झेड हे त्या दोघांनाही परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे जे त्या प्लेन लॅमिनाला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणून आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड येतं. पॉइंट मास आणि आर्बिट्ररी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढल्यानंतर आपण रिंग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ॲक्सिसच्या भोवती असतो एम आर स्क्वेअर आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्याच्या ॲक्सिसच्या भोवती रिंगच्या अर्धा म्हणजे एम आर स्क्वेअर बाय टू. या एम आर स्क्वेअरमध्ये जर आपण पॅरल ॲक्सिस थिअरम लावून एम आर स्क्वेअर जर ॲड केला तर टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येतो टू एम आर स्क्वेअर आणि डिस्कच्या एम आर स्क्वेअर बाय टू सोबत पॅरल ॲक्सिस थिअरम यूज करून आपण एम आर स्क्वेअर जर ॲड केला तर डिस्कला टँजंट किती येते? थ्री एम आर स्क्वेअर बाय टू. रिंगची डायमीटर एम आर स्क्वेअरला टूनं डिवाइड केल्यानंतर एम आर स्क्वेअर बाय टू येते तर डिस्कची डायमीटर एम आर स्क्वेअर बाय टूला टूनं डिवाइड केल्यानंतर एम आर स्क्वेअर बाय फोर येते. तर डायमीटरमध्ये एम आर स्क्वेअर ॲड करून थ्री एम आर स्क्वेअर बाय टू हे रिंगची टँजंट येते. डायमीटर म्हणजेच एम आर स्क्वेअर बाय फोरमध्ये आपण एम आर स्क्वेअर जर ॲड केल्या तर फाईव्ह एम आर स्क्वेअर बाय फोर अशी डिस्कला टँजंट येते. ते झाल्यानंतर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर टू लेंथ अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व येतो. तर रॉडची ती ॲक्सिस जे काय एंडपासून जाते त्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? एम एल स्क्वेअर बाय थ्री. पहिला ॲक्सिस तर यूज करून टाकायचं एम एल स्क्वेअर बाय थ्री होऊन जातं. आता हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर एका रिंगप्रमाणे असतं म्हणून हॉलो सिलेंडरच्या ओरिजिनल ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर येतो. तर हॉलो सिलेंडरला जे टँजंट असतं त्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया टू एम आर स्क्वेअर असतो रिंगसारखाच. पण जर हॉलो सिलेंडरच्या सेंटरमधून जर कोणता ॲक्सिस जात असेल तर रॉडचा एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व यूज करायचा आणि रिंगचा डायमीटर यूज करायचा. रिंगचा डायमीटर एम आर स्क्वेअर बाय टू आणि रॉडचं सेंटर म्हणजे एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व. सिमिलरली जर हॉलो सिलेंडरच्या एका एजपासून जर ॲक्सिस जात असेल तर रिंगची डायमीटर म्हणजे एम आर स्क्वेअर बाय टू तर येतच
आणि रॉडचा एंड म्हणजे एम एल स्क्वेअर बाय थ्री येतं. ज्याप्रमाणे हॉलो सिलेंडर रिंग सारखं मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवते, त्याचप्रमाणे सॉलिड सिलेंडर डिस्क प्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवते. जसं डिस्कच्या ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू होतं, तसंच सॉलिड सिलेंडरच्या ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू असते. डिस्कला टँजेंट आणि सॉलिड सिलेंडरला टँजेंट थ्री एम आर स्क्वेअर बाय टू येते. जर आपण सॉलिड सिलेंडरच्या सेंटरमधून ऍक्सिस टाकली तर ती रॉडच्या सेंटरमधून टाकल्यासारखं एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व आणि डिस्कला डायमीटर असल्यासारखं एम आर स्क्वेअर बाय फोर येते. आणि या उलट जर आपण सॉलिड सिलेंडरच्या एजीपासून कडकपासून जर ऍक्सिस टाकला तर रॉडच्या एंडपासून मोमेंट ऑफ इनर्शिया एम एल स्क्वेअर बाय थ्री आणि डिस्कच्या डायमीटरपासून मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय फोर येतो. जर आपल्याला एखाद्या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवती, अशी प्लेट ज्याची लेंथ एल आहे आणि विड्थ बी आहे, तर त्या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय ट्वेल्व. जर आपल्याला कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर हॉलो कोनला आपण प्रेस केल्यानंतर ती एक डिस्क बनू शकते, म्हणून हॉलो कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कप्रमाणे असतो एम आर स्क्वेअर बाय टू. तर सॉलिड कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिसच्या भोवती असतो थ्री बाय टेन एम आर स्क्वेअर. फॅक्टर्स अफेक्टिंग मोमेंट ऑफ इनर्शिया आधीच सांगितलेत, मास, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि इन्क्लिनेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता पाहूया रोलिंग मोशन. आपण मोशन इन स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये फ्री फॉल पाहिलं, एन एल एम चॅप्टरमध्ये स्लाइड पाहिलं, आता रोटेशनल मोशन चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे रोलिंग. पहिलं एकदाच रिव्हिजन फ्री फॉल आणि स्लाइडचं. ज्यावेळेस एखादी वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं मूव्ह होते त्याला फ्री फॉल म्हणतात. आपण एखाद्या वस्तूला वरून सोडून दिलं, इनिशियल व्हेलॉसिटी काय राहते झिरो, इनिशियली कायनेटिक एनर्जी झिरो असते आणि पोटेन्शियल एनर्जी एम जी एच असते. त्या वस्तूचं ऍक्सलरेशन जी एवढं असते, त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट कॅपिटल एच एवढं होते आणि आपण सांगू शकतो की फायनली कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर होते आणि पोटेन्शियल एनर्जी झिरो होते. म्हणजे जी टॉपला पोटेन्शियल एनर्जी होती ती खाली जाऊन काय बनते, कायनेटिक एनर्जी. आणि जर आपण एम जी एच आणि हाफ एम व्ही स्क्वेअर जर इक्वेट केल्या तर एखादी वस्तू खाली पडल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती बनते, अंडर रूट टू जी एच. आणि कायनामॅटिकल इक्वेशन जर यूज केलं आपण व्ही स्क्वेअर इज कोड यू स्क्वेअर प्लस टू एस किंवा एस इज कोड यू टी प्लस हाफ स्क्वेअर, तर खाली पडण्यासाठी किती वेळ लागतो एखाद्या वस्तूला, त्याला टाईम ऑफ डिसेंट म्हणतात, अंडर रूट टू एच बाय जी येतं ते. हे झालं फ्री फॉलबद्दल. आता आपण पाहूया स्लाइड. एन एल एम चॅप्टरमध्ये थीटा एवढा अँगल ऑफ इन्क्लिनेशनची एक स्लाइड असते ज्याच्यामध्ये वस्तूची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असते म्हणून कायनेटिक एनर्जी झिरो असते. जे काही एनर्जी असते ती पोटेन्शियल एनर्जीच असते एम जी एच. एच इज अ व्हर्टिकल हाईट. तर त्या वस्तूवर ऍक्सलरेशन किती असते, जी साईन थीटा. त्या वस्तूवर ऍक्सलरेशन किती असते, जी साईन थीटा. सो फ्री फॉलमध्ये ऍक्सलरेशन जी होतं पण स्लाइडमध्ये ऍक्सलरेशन जी साईन थीटा, म्हणजे कमी झालं थोडंसं. फ्री फॉलमध्ये डिस्प्लेसमेंट एच उडतं, स्लाइडमध्ये डिस्प्लेसमेंट एच बाय साईन थीटा झालं. ट्रिग्नोमेट्री यूज करून घ्या आणि हायपोटेन्यूस येते अपोजिट बाय साईन थीटा. सो स्लाइडमध्ये डिस्प्लेसमेंट वाढलं, स्लाइडचं ऍक्सलरेशन जी साईन थीटा, स्लाइडचं डिस्प्लेसमेंट एच बाय साईन थीटा, स्लाइडमध्ये सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटी झिरो, स्लाइडमध्ये इनिशियल पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. आणि तीच वस्तू जेव्हा खाली जाते तेव्हा त्याची टोटल पोटेन्शियल एनर्जी काय बनते, कायनेटिक एनर्जी, जे की हाफ एम व्ही स्क्वेअर असते. आपण टॉपची पोटेन्शियल एनर्जी आणि बॉटमची कायनेटिक एनर्जी जर इक्वेट केलं तर वस्तूची फायनल व्हेलॉसिटी येते अंडर रूट टू जी एच. म्हणजे एखादी वस्तू फ्री फॉल करत असेल किंवा स्लाइड करत असेल तर वस्तूची फायनल व्हेलॉसिटी अंडर रूट टू जी एचच येते. फ्री फॉलमध्ये कायनामॅटिकल इक्वेशन यूज करून टाईम ऑफ डिसेंट येतो अंडर रूट टू एच बाय जी, तर स्लाइडमध्ये थोडा जास्त वेळ लागतो, तो किती असतो, अंडर रूट टू एच बाय जी इन टू वन बाय साईन थीटा. हा वन बाय साईन थीटा स्क्वेअर रूटच्या बाहेर असतो. कायनामॅटिकल इक्वेशन यूज करून आपल्याला इझिली काढता येतं. आता याच प्रकारे पाहूया आपण रोलिंगमध्ये काय होतं. रोलिंगमध्ये एखादी वस्तू जेव्हा खाली जाते तेव्हा त्या वस्तूच्या सेंटर ऑफ मासला व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीसुद्धा असते आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा असते, कारण ती वस्तू रोल होत जाते.
कोणत्याही पॉइंटला v इज इक्वल टू ओमेगा आर हे लॉजिक आपल्याला यूज करता येते. हे जे आर आहे ते रोलिंग बॉडीचं रेडियस असते. तर आपण पाहूया रोलिंग बॉडीची इनिशियल वेलॉसिटी नेहमीप्रमाणे झिरो, म्हणून कायनेटिक एनर्जी झिरो. टॉपला रोलिंग बॉडीमध्ये जी एनर्जी असते ती फक्त आणि फक्त कोणती असते? पोटेन्शियल एनर्जी, MgH. आता जेव्हा बॉडी खाली येते तेव्हा ही टॉपची पोटेन्शियल एनर्जी काय बनते खाली जाऊन? कायनेटिक एनर्जी. आता या कायनेटिक एनर्जी दोन प्रकारच्या असतात, एक लिनियर कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आणि दुसरी अँग्युलर कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आयच्या जागी एम के स्क्वेअर लिहिलं आणि ओमेगा स्क्वेअरच्या जागी व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर लिहिलं. आणि जर आपण टॉपची टोटल पोटेन्शियल एनर्जी आणि बॉटमची टोटल कायनेटिक एनर्जी इक्वेट केली तर हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन निघते, वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मध्ये राहते. आणि ज्यावेळेस वस्तू खाली पोहोचते त्यावेळेस तिची वेलॉसिटी असते व्ही रोलिंग इज इक्वल टू अंडर रूट टू जी एच डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवा फ्री फॉल मध्ये फायनल वेलॉसिटी अंडर रूट टू जी एच असते, स्लाइड मध्ये सुद्धा फायनल वेलॉसिटी अंडर रूट टू जी एच असते, पण रोलिंग मध्ये फायनल वेलॉसिटी थोडीशी कमी होते. किती? अंडर रूट टू जी एच डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. फ्री फॉल होण्यासाठी सगळ्यात कमी वेळ लागतो, अंडर रूट टू एच बाय जी. स्लाइड होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, अंडर रूट टू एच बाय जी इंटू वन बाय साईन थीटा. तर रोलिंगसाठी सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त वेळ लागतो. तो वेळ कसा काढायचा? रोलिंगमध्ये सुद्धा इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे आणि फायनल वेलॉसिटी काढली आपण. त्यानंतर आपण पाहूया की रोलिंगमध्ये ॲक्सेलरेशन किती होतं, कारण आपल्याला माहित आहे रोलिंगमध्ये बॉडीच्या सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट एच बाय साईन थीटा आहे, वेअर एच इज अ व्हर्टिकल हाईट. ट्रिग्नोमेट्री यूज करायची, इथं सुद्धा अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा आहे, आपल्याकडे अपोजिट आहे थीटा आहे, हायपोटेनस काढता येतो. हायपोटेनस म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अपोजिट बाय साईन थीटा. सो डिस्प्लेसमेंट रोलिंग मोशनमध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट एच बाय साईन थीटा येतं. आपल्याजवळ इनिशियल वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी आहे, डिस्प्लेसमेंट आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस इक्वेशन यूज केल्यानंतर आपल्याला एखादी वस्तू रोल होत असेल तर त्या रोल होणाऱ्या वस्तूच्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन काढता येतं. म्हणून रोल होणाऱ्या वस्तूच्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर येतं. सगळ्यात जास्त ॲक्सेलरेशन असतं फ्री फॉल होणाऱ्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासचं, जे की असतं जी. त्यापेक्षा थोडं कमी ॲक्सेलरेशन असतं जी साईन थीटा स्लाइड होणाऱ्या बॉडीचा सेंटर ऑफ मासचं. आणि सगळ्यात कमी ॲक्सेलरेशन कोणाचं असतं? रोल होणाऱ्या बॉडीचं, जे की असतं जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. जे काढणं फार इझी आहे, इनिशियल वेलॉसिटी यू घ्या, फायनल वेलॉसिटी व्ही घ्या आणि डिस्प्लेसमेंट एस घ्या. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस ना हे इक्वेशन येऊन जातं. रोलिंग ॲक्सेलरेशन इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता आपल्याकडे ॲक्सेलरेशन सुद्धा आहे, मग एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअरनं आपल्याला काढता येतं की रोल व्हायला टाईम किती लागतो. आणि तो टाईम फ्री फॉलपेक्षा जास्त स्लाइडपेक्षा जास्त लागतो, तो असतो टाईम ऑफ रोलिंग इज इक्वल टू अंडर रूट टू एच बाय जी आणि अंडर रूटमध्येच इंटू वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि रूटच्या बाहेर वन बाय साईन थीटा. नेहमी लक्षात ठेवा स्लाइडमध्ये ॲक्सेलरेशन जी साईन थीटा होतं तर रोलिंगमध्ये ॲक्सेलरेशन त्यापेक्षा थोडंसं कमी जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर होतं. का कमी झालं ॲक्सेलरेशन? कारण ज्यावेळेस बॉडी रोल होते त्यावेळेस मागच्या डायरेक्शनमध्ये रोलिंग फ्रिक्शनल फोर्स असतो आणि त्या रोलिंग फ्रिक्शनल फोर्सचा जो ॲक्सेलरेशन आहे तो ॲक्सेलरेशन या जी साईन थीटाला थोडंसं कमी करतो. किती करतो? जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तर हे रोलिंग फ्रिक्शनल फोर्सचं जे ॲक्सेलरेशन आहे ते कसं काढायचं? जी साईन थीटा मायनस जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. अशा प्रकारे रोलिंग फ्रिक्शनचं ॲक्सेलरेशन येतं जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस आर स्क्वेअर बाय के स्क्वेअर, ज्याला मासनं मल्टिप्लाय केल्यानंतर रोलिंग फ्रिक्शनल फोर्स येऊन जातो.